आता एक मोठी बातमी आहे कांद्याविषयीची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऊस तोडणीच्या दरावर तोडगा का काढल्यानंतर आता नाशिककडे आपला मोर्चा वळवलाय ते आज कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांची भेट घेणार आहेत कांदा साठवणीवर मर्यादा घातल्यामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केली आहे तर गेल्या दोन दिवसांपासून हा तिढा सुरू आहे यावर आता पवार तोडगा का काढतात का याची उत्सुकता लागून आहे यानंतर मोठी बातमी आहे महाग झालेल्या कांद्या संदर्भातली नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच लहान मोठ्या चोवीस बाजार समित्यांमधील कांदा लिलाव सलग तिसऱ्या दिवशी ही ठप्पच आहे तर केंद्राने लादलेल्या साठवणुकीच्या निर्बंधांमुळे सलग तिसऱ्या दिवशी कांदा कोंडी झालेला पाहायला मिळतीये केंद्राच्या या निर्बंधांमुळे काही बाजार समित्यांमधील व्यापारी बेमुदत खरेदी बंद ठेवण्यावर ठाम आहे तर लिलाव बंद असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत तसस लिलाव लवकर न सुरू झाल्यास कांद्याचे भाव गडगडण्याची ही उत्पादकांना भीती आहे तर केंद्राने लादलेले साठवणुकीचे निर्बंध याआधी खरेदी केलेल्या कांद्याचा न झालेला निकास यामुळे कांदा लिलाव होणार का याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे तर याचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे दरम्यान कांदा कोंडी फोडण्यासाठी लासल गावात सहाय्यक निबंधकांनी व्यापाऱ्यांसोबत काल तातडीची बैठक घेतली व्यापाऱ्यांनी लिलाव सुरू न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला तर केंद्रानं कांदा साठवणुकीसंदर्भात व्यापाऱ्यांवर निर्बंध लादल्यामुळं या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी दोन दिवसांपासून अघोषित बंद पुकारलाय व्यापारी लिलावामध्ये सहभागी होत नसल्यानं कांद्याचे लिलाव पूर्णपणे ठप्प झाले त्यामुळे कांदा प्रश्नी तोडगा काढण्यासाठी दुपारी लासलगाव मध्ये सहाय्यक निबंधकांनी कांदा व्यापाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली मात्र या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघू शकलेला नाहीये तर आज होणाऱ्या बैठकीमध्ये शरद पवार तोडगा काय काढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय